सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरुणी जाताना दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आजच्या या प्रसंगी माझे मनोगत समोर सादर करण्यासाठी मी उभा आहे आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहे आपला या शाळेतला शैक्षणिक प्रवास आपण येथे पूर्ण करीत आहोत शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा नक्कीच आनंद आहे परंतु त्याचवेळी ही शाळा हे मित्र हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागतो आहे याचे दुःख देखील आहे मी व्यासपीठावरून तुमच्यासमोर उभा राहून बोलतो आहे हे असं बोलायला मी याच शाळेत शिकलो ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो अगदी तसेच या शाळेने इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे आईवडिलांप्रमाणेच या शिक्षकांनी आपल्याला प्रेम दिले आहे प्रसंगी शिक्षाही केली आहे पण ते सर्व फक्त आपल्या भल्यासाठीच होते याची आज जाणीव होत आहे या शाळेत मला लाभलेले मित्र मैत्रिणी यांच्या आठवणींचा एक अनमोल ठेवा मी माझ्यासोबत घेऊन जात आहे मित्रांसोबत केलेल्या गमती जमती वर्गात केलेल्या खोड्या आणि अभ्यास या सर्वांना मी कधीही विसरणे शक्य नाही माझा वर्ग माझे वर्ग शिक्षक आणि माझे वर्ग मित्र यांच्याशी जुळलेले हे नाते या जन्मात तरी तुटणे शक्य नाही शाळेच्या ग्राउंडवर रंगलेले खेळांचे सामने स्नेहसंमेलनातले नृत्य गायन विविध स्पर्धा यांची इतर रंगतच काही वेगळी होती शाळेची सहल आणि त्या सहलीतली धमाल तर यापुढे इतर कुठल्याही प्रवासात मिळणे अशक्य आहे पण आता हे सर्व संपणार आहे मित्रांनो आता आपण शाळा सोडून कॉलेजला जाणार आहोत शाळेचा गणवेश घरचा अभ्यास आता असणार नाही शिस्तीचा आग्रहही आता असणार नाही परंतु कदाचित या शाळेशी असलेलं आपलेपणाचं आणि जिव्हाळ्याचं नातही यापुढे असणार नाही ज्याप्रमाणे एखादे झाड आकाशात कितीही उंच गेले तरी त्याची मुळं जमिनीतच राहतात त्या मुळांमधूनच त्या झाडाला अन्न आणि पाणी मिळत असतं अगदी तसंच आपण भविष्यात कुठेही गेलो तरी आपली मुळं ह्या शाळेतच असणार आहेत येथून मिळालेल्या ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीवरच आपलं उज्ज्वल भवितव्य घडणार आहे म्हणून मी आजच्या या निरोपाच्या दिवशी या शाळेचे सर्व शिक्षकांचे आणि शाळेतील सर्व घटकांचे आभार मानतो तुम्ही आम्हाला जे दिलं त्याची परतफेड करणं कधीही शक्य नाही परंतु सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एवढं वचन देतो की भविष्यात कुठल्याही क्षेत्रात जाऊ तिथे यशाची शिखरं सर करून शाळेची कीर्ती पसरविल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेवटी एवढेच म्हणेन से कामयाबी का आगाज लिखेंगे मेहनत से कामयाबी का आगाज़ लिखेंगे हम जहाँ भी जाएंगे वह नया इतिहास लिखेंगे हम जहाँ भी जाएंगे वह नया इतिहास लिखेंगे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र